कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम विनोदी अभिनेता योगेश शिरसाट यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणारी मुलाखत यानंतर आपण पाहणार आहोत. योगेश जेवढा मोठा कलाकार आहे तेवढा तो माणूस म्हणून सुद्धा खूप मोठा आहे, हेच या मुलाखतीतून जाणवलं. अहोयात जीवन न्यूजचा विशेष कार्यक्रम, चर्चा तर होणारच. नमस्कार, मी उद्धव काळापहाड जीवन न्यूज पुणे मेट्रोच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातल्या नावाजलेल्या प्रख्यात व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. खरं तर महाराष्ट्र ही विनोदी कलाकारांची खाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सध्या ज्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या असंख्य चाहत्यांना चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारा एक कलाकार आपल्यासोबत असणार आहे, लेखक विनोदी असा कुणी कलाकार ज्याची आपण आज मुलाखत घेणार आहोत. योगेशजी शिरसाट हे आज आपल्यासोबत असणार आहेत. ग्रामीण भागातून येऊन आपल्याला शहरी भागात रोजण्यासाठी किंवा अशा क्षेत्रात काम करण्यासाठी खरं तर प्रोत्साहन मिळतं का? खरं सांगू का, असं काही नसतं की मुंबई पुण्याची मुलं हुशार असतात असं असतात ते मुलं हुशार, पण काय आहे ना ते तोपर्यंतच हुशार असतात जोपर्यंत आपल्या ग्रामीण भागाचा मुलगा त्यांना कॉम्पिटिटर म्हणून जातो. येस, आणि तेव्हा आणि त्यांनाही माहिती आहे की आपल्या भागातून आलेले लोक आपण एकतर भोगलेलं असतं आपण सोसलेलं असतं त्यामुळे आपण जास्त चांगलं भाष्य करू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांवरचं भाष्य जेवढं आपण चांगलं करू शकतो तेवढं मुंबई पुण्याची मुलं नाही करू शकत कारण त्यांनी ते भोगलेलंच नाही. अनुभवातून तुम्ही लिखाण करत असता, स्वतः लिहिलेली स्किट सादर करताना किंवा वेगळ्या लेखकाचे स्किट सादर करताना काय फरक आहे? इतर लेखकांनी लिहिलेलं असेल तर त्यात आपल्याला ॲडिशन्स आपल्या सुचत असतात की इथं मी हे करू शकतो ते करू शकतो, पण मी लेखक म्हणून जेव्हा लिहायला बसतो तेव्हा मी माझ्यातला ॲक्टर त्या लेखकाला सांगत असतो की तू हे असेलही मग मी तिथं असं करणार, त्यामुळे मग फार ॲडिशन्स परफॉर्म करताना सुचत नाहीत किंवा गरज लागत नाही कारण ते आपण सगळं आपणच लिहिलेलं असतं. इतर लेखकांनी लिहिलेलं जरी असलं तरी त्यात मग आपण पण आपला मेंदू त्यात लावतो आणि आपल्याला त्याचं ॲडिशन सुचत असतं, एवढंच त्यात खरं. बाकी खरं तर मला अभिनय करता येऊ शकतो करता येतो आहे हे किती जाणवलं किंवा तुम्हाला असं एखादा व्यक्ती भेटला असेल की तू चांगलं काम करतोस या क्षेत्रामध्ये ये? शाळेत असताना मी छोटे छोटे भूमिका करायचो नाटकात, तर तेव्हा मला सूर्यकांत सराफ म्हणून आमचे सर होते, तर ते नेहमी म्हणायचे की तू ॲक्टिंग चांगली करतो याच्याकडे लक्ष दे, पण त्यावेळेला असं फार वाटायचं नाही. आणि मी जिथं राहायचो आम्हाला क्वार्टर्स होते, म्हणजे शिक्षण संस्थेत माझे वडील कामाला होते त्या शिक्षण संस्थेत आम्हाला राहायला क्वार्टर होतं आणि तिथं रात्रभर चंद्रकांत कुलकर्णी वगैरे पुन्हा मकरंद अनासपुरे मंगेश देसाई यांच्या नाटकांची रिहर्सल चालायचं तिथे हॉल होता आणि माझ्या घराच्या अगदीच बाजूला होतं. त्यांना पाणी आणून देणे, चहा आणून देणे, त्यांच्या तालमी रात्रभर बघत बसणे हे शाळेत असताना मी गेलेले, तर कुठंतरी ते संस्कार आपोआपच होत गेले माझ्यावर असं वाटलं. आणि तेव्हाच असं वाटायचं की हे जे करतात ते आपणही करू शकतो, मग ते नसताना मी स्टेजवरती करून बघायचो आणि करत गेलो करत गेलो. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विनोद पाहण्याची आणि ऐकण्याची सवय झालेली आहे, पण आजकाल जर चित्रपट पाहिले किंवा वेगवेगळे काही कार्यक्रम जर आपण पाहिले हिंदी जास्त करून तिथं त्या विनोदामध्ये असलेली तर खूप आता यायला लागली, काय सांगाल याविषयी? काय की विनोद निखळ असला पाहिजे, हे कमरे खालचे विनोद आजकट विचकट संवाद हे आपण अगदी पूर्वीपासूनच पाहत आलो आहे, पण काय होतं की तुम्ही जर तुमच्या विनोदाची एक क्वालिटी ठरवली तर म्हणजे तुम्हाला गॅलरीतल्या पब्लिकसाठी करायचं आहे की तुम्हाला क्लास पब्लिकसाठी करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट क्लास पब्लिकसाठी केली तर ती गॅलरीच्या पब्लिकला पण भावते, पण तुम्ही फक्त त्या गॅलरीच्या पब्लिकसाठी काही केलं तर ते फक्त त्यांच्यापुरतंच राहतं. तर दोन्हींचा तुम्हाला सुवर्णामध्ये साधता आला पाहिजे की कमरे खालचे बी अश्लील विनोद वगैरे खूप वाढत चालले त्यांचाही एक वर्ग आहे ते आवडणारा, पण त्या पलीकडे जाऊन सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा विनोद आणि स्वतःवर गेलेला विनोद सगळ्यात मोठा विनोद असतो. दुनियादारी या चित्रपटाने खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये तो एक मैलाचा दगड ठरलेला आहे, कशी संधी चालू झाली तुम्हाला या दुनियादारी चित्रपटाची? दुनियादारी फिल्ममध्ये असिस्टंट डिरेक्टर जे होते असोसिएट डिरेक्टर वैभव चिंचाळकर त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं, त्यांनी संजय दादांना सांगितलं की तुम्ही त्या योग्याला बोलवा, तर त्यांना योग्या कोण माहीत नव्हतं, मग माझ्या काही क्लिप्स त्यांनी मला त्याला दाखवलं, मग अरे हां मी याला ओळखतो याला बोलवा. हर्षदा खांडविलकरांचा मला फोन आला की अशाशी आम्ही फिल्म करतो आहे दुनियादारीवर, दुनियादारी कादंबरीवर, आणि एकतर ती कादंबरी म्हणजे आपण आपल्या वयात वाचलेली आणि तर दुनियादारी कादंबरीवर सिनेमा होतो म्हटलं तर मी एक्साईट झालो. मग मी तेव्हा औरंगाबादला राहायचो तर मी त्यांना भेटायला म्हणून मुंबईला गेलो खास, मग संजय जाधवांच्या घरी त्यांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं की अशी म्हणजे श्रेयस कोण करतो आहे दिग्या कोण करतो, ते म्हणजे तू कादंबरी वाचली
म्हटलं मी मला तोंडपाठ आहे म्हटलं आणि मग त्यात लेखनाची आवड असल्यामुळे वाचनाची पण आवड आलीच. हां ते आहेच. आणि मग ते फिल्मचं शूट सुरू झालं आणि मग शूट सुरू व्हायच्या आधी पण त्यांनी गुन्हेतरीचा अनुभव मला सांगण्यासारखा आहे की सगळे ते कॉलेजचे मित्र एकत्र जेल झालेले वाटले पाहिजे. नाही तर काय होतं की अंकुश चौधरी आणि स्वप्नील काम करतोय आणि त्याच्यासोबत आम्ही मित्र आहोत तर अगदी ते एलियनसोबत काम करतो असं नको वाटायला. म्हणजे तेवढे ते एकत्र माहिती असली पाहिजे. होत असतं की एक सेलिब्रिटी आणि आपण तेव्हा नवीन तर तो दुरावा दिसू नये म्हणून त्यांनी आमचा आधी 6 दिवस वर्कशॉप घेतला. त्या वर्कशॉपमध्ये अंकुश स्वप्नील जितू सई आम्ही सगळे एकत्र विद्यार्थ्यांसारखे बसायचो आणि संजय म्हणून आमचं वर्कशॉप घ्यायचं. मग तिथं तिथं आमच्यातले सगळे गुण काय एकमेकांना कळत गेले, एकमेकांमध्ये मैत्री झाली आणि त्याचा फायदा मग स्क्रीनवर झाला. लेखन अभिनय हे तर आहेच, अजून काय करायचं दिग्दर्शन किंवा चित्रपटासाठी लिखाण करायचं पुन्हा पटकथा लिहायची का लिहिली आहे. मी म्हणजे जेव्हा औरंगाबादला होतो नाटकामध्ये करिअर करायचं हे ठरवलेलं आणि पिरियड बेसिसवर काम करत होतो म्हणजे फार काही त्याच्यातून पैसे मिळत नव्हते. मग रोजगारासाठी काय करता येईल तर मग मी मेकअप शिकलो. पुण्याचे प्रसिद्ध मेकअप पण आहेत प्रभाकर भावे म्हणून, त्यांच्याकडे मी मेकअप शिकलो. मग मी मास्क तयार करायला लागलो, स्क्रीन पण तयार करायला लागलो, मेकअप करायला लागलो. आणि औरंगाबादमध्ये मेकअप पण म्हणून खूप वेगळं नाव झालं माझं, ॲक्टिंग डिरेक्शन करत असताना सोबतच त्याच्यातून एक रोजगार मिळायला पैसे मिळायला. मग आता मला जवळपास माझे 8 ते 10 विद्यार्थी असे आहेत मेकअपचे की ते आता प्रोफेशनली मेकअपसाठी काम करतात. त्यातली एक मुलगी दिल्लीची, तिला स्कॉलरशिप मिळाली रंगभूषेसाठी. आणि पटकथा संवाद हे लिहायचे आहेत सिनेमासाठी पण अजून तशी विचारलं खूप लोकांनी आहे पण मला कॉन्फिडन्स नाही की आपण चांगलं करू शकतो. त्याचा अभ्यास करायचा आहे कारण स्क्रीन प्ले आणि डायलॉग ही फार वेगळी गोष्ट असते कारण ते मूर्त कला आहेत. त्या कादंबरी किंवा कविता काही एकदा लिहिली वाचकांनी वाचली की समजते पण स्क्रीन प्ले आणि डायलॉग हे जोपर्यंत स्क्रीनवर दिसत नाहीत किंवा नाटक जोपर्यंत स्क्रीनवर दिसत नाही तोपर्यंत त्याला मूर्त स्वरूप येत नाही. तर ते मूर्त स्वरूप आपल्याला आपल्या लिहिताना दिसलं पाहिजे. जे मला सध्या स्किटला दिसतं की स्किट लिहिताना मला दिसतं की सादर होताना कसं होणार आहे तर तसं चालू आहे. त्याच्यावर अभ्यास चालू आहे पण करीत नाही.